आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ बंधारा पुन्हा पाण्याखाली, वाहतूक पूर्णतः बंद, धरण आणि पाणलोट क्षेत्रात पावसानं पाण्याची झपाट्याने वाढ. पंचगंगा नदीच्या उगमस्थान क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पंचगंगेत मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे, त्यामुळे नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील धरण आणि पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. धरणात ही झपाट्याने पाणी साचत आहे. पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. पंचगंगा नदीच्या उगम क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे पंचगंगा नदी पात्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने या नदीवरील अनेक बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत. शिरोळचा बंधाराही पाण्याखाली गेला असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वरुण राजाने चांगलीच हजेरी लावली आहे. याचा परिणाम सर्वच घटकांवर झालाय. बळीराजाच्या प्रतीक्षेत असलेला दमदार पाऊस जरी अद्याप पडला नसला तरी पेरणी आणि कुळपणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. पावसामुळे पिकेही हिरवेगार दिसत आहेत. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.